चांदूर बाजार तालुक्यात सुरू असलेल्या पावसाने कहर केला असून शेतकरी संकटात सापडला आहे. रविवारपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाचा फटका चांदूर बाजार तालुक्याला बसला आहे. लाखोंची पिकं वाहून गेली आहेत. शेतकऱ्यांना आत्महत्या हाच एक पर्याय उरलाय. त्यामुळे अचलपूरचे आमदार व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केला. तालुक्यातील नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला असून ग्रामीण तसंच शहरी भागातही नुकसान झालं आहे. तालुक्यातील शेताला तलावाचं स्वरूप आलं आहे. पावसाने मोठ्या प्रमाणात जमीन खरडून गेली आहे. याआधी पावसाने दिलेला खंड त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आणि आता आलेला पाऊस यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शेतजमीन खरडून झालेल्या नुकसानामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. गावोगावी अतिवृष्टीने घरं कोसळली आहेत, नुकसान झालं आहे, जीव गेले आहेत. अशा माझ्या सर्व गोरगरीब शेतकऱ्यांना मदत भेटली पाहिजे म्हणून माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुंबईला मीटिंगला न जाता चांदूर बाजारमध्ये नुकसान झालेल्यांना मदत उपलब्ध करून देऊन त्या अनुषंगाने चांदूर बाजार तालुक्यातील तहसील कार्यालय येथे आढावा बैठक घेतली. त्यामध्ये सातत्यानं पाऊस सुरू आहे, सतत पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी 65 mm वरती गेला, 70 mm चांदूर बाजारचा पाऊस गेलेला आहे. काही तालुक्यात कमी झाला तरी पण सतत पाऊस असल्यामुळं नुकसानाची टक्केवारी वाढत चाललेली आहे. आता नियम हा जरी असला 65 mm वर पाऊस आल्याशिवाय नुकसान भरपाई देता येत नाही, पण यासाठी सातत्यानं जे सातत्य पावसाचं आहे 7 दिवसापासून, त्याच्यामुळं 65 mm वर जरी पाऊस गेला नसेल पर डेचा, तरी सतत पावसामुळे जे नुकसान भरपाई नुकसान होत आहे ते आता आम्ही अंतर्भूत करायला लावलं, त्याचा सर्वे करायला लावला आणि त्यानुसार सरकारला आम्ही प्रस्ताव पाठवणार आहोत. तसेच पडलेल्या घराचं आणि नुकसान जे घर भविष्यात पडणार आहे, आत्ताच आमच्या पठाण मंडल अधिकाऱ्यांना 2 परिवाराला वाचवलं आहे. त्यांच्या समयसूचकतेमुळं आणि त्यांच्या चांगुलपणामुळं त्यांना काढलं आणि त्याच्या अर्ध्या तासात ते घर कोसळलं, त्याच्यामुळे 2 जीव वाचवले, त्याचा सत्कार पण आपण केलेला आहे. असे जे काही पडके घरं आहे जे शेतीग्रस्त आहे ते कधीही पडू शकतं, त्याचा सर्वे आम्ही 7 ते 8 दिवसात पूर्ण करणार आहोत. तसं त्यांच्या घरं देण्याची व्यवस्था आपण भविष्य काळात करण्याची CM कडे आपण मागणी करणार. तात्काळ पंचनामे करून घ्या व ज्या शेतकऱ्यांचे जास्त नुकसान झाले असेल त्यांना तात्काळ जवळचे पैसे देऊन द्या, दिलासा द्या. सरकारचा निधी येईल त्यावेळेस येईल, पण आता शेतकऱ्यांना जी मदत देता येईल ते द्या, असे निर्देश माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार बच्चू कडू यांनी दिले आहे. या संदर्भात त्यांनी तहसील कार्यालयामध्ये सर्व अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी यांना आदेश दिले आहेत. यावेळी उपविभागीय अधिकारी संदीप कुमार, तहसीलदार धीरज तुल व तालुक्यातील सर्व अधिकारी उपस्थित होते. सुयोग गोरले, चांदूर बाजार.